आजची गोष्ट आहे द्राक्ष आणि कोल्हा। एका जंगलात एक कोल्हा राहत होता। एके दिवशी सकाळी त्याला खूप भूक लागली। काहीतरी खाण्यासाठी तो इकडे तिकडे भटकू लागला, पण त्याला खायला काहीच मिळाले नाही। शेवटी फिरत फिरत असतानाच त्याला एक द्राक्षाचा मळा दिसला आणि तो द्राक्षांच्या मळ्यात गेला। तिथे सगळीकडे द्राक्षच द्राक्ष होते, सगळीकडे द्राक्षांचे घडच घड लटकलेले दिसत होते। ते पाहून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले। त्याने विचार केला, ही फळे चवदार दिसत आहेत, मला ती पाहिजेत, आपल्याला ही द्राक्ष खायला मिळाल्यास किती मजा येईल। कोल्हा तिथे थोडा वेळ बसला आणि द्राक्षांचे वेल आणि द्राक्ष नीट पाहत राहिला। द्राक्ष खूप उंचावर होती, द्राक्ष त्याच्या पोहोचण्यापलीकडे उंच लटकत होती, त्यामुळे त्याने उडी मारून पिकलेले द्राक्ष पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु द्राक्षापर्यंत तो पोहोचू शकला नाही। तो पुन्हा पुन्हा उंच उड्या मारत होता, पण द्राक्ष नेहमी त्याच्या उंचीपासून लांबच लांब होती। काही वेळाने तो उड्या मारून मारून दमून गेला। तो थकला आणि त्यानंतर तो स्वतःशीच फुटफुटला, कुणाला हवी ती आंबट द्राक्ष, मला तर नकोतच, असे म्हणून तो तिथून निघून गेला। तात्पर्य, आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टींचा तिरस्कार करणं खूप सोपं असतं। गोष्टीचं तात्पर्य सांगणारी एक म्हण आहे बरं, कोल्ह्याला द्राक्ष आंबट।